नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवार मंगळवार आणि बुधवार कोविशिल्ड, गुरुवार शुक्रवार कोवॅक्सिन आणि शनिवारी लहान मुलांसाठी कॉर्बोवॅक्स लस मनपाच्या 10 झोनमध्ये खालील आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहेत। आता दिवसनिहाय वेगवेगळी लस नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर देण्यात येत आहे। त्याअंतर्गत 1 जून 2022 रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे। लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे। लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल। तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्र बाळगावे असे आवाहन मनपाचे लसीकरण अधिकारी डॉक्टर गोवर्धन नवखरे यांनी केले आहे। मनपाच्या वतीने सध्या सर्व प्रवर्गातील लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस निःशुल्क उपलब्ध आहे।